जमिनीचा स्पर्श झाला आहे असे मत सावंत यांनी व्यक्त केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नावावर कृषी राज्यमंत्री उपभोगणाऱ्या सदाभाऊ खोत यांना शेतकऱ्यांप्रती निष्ठा राहिली नाही. नैतिकतेबरोबर त्यांच्यावर असलेला आरोप, त्याचबरोबर कार्यकर्त्यांना मिळणारे अपमानास्पद वागणूक आदी कारणांमुळे सदाभाऊ खोत यांची स्वाभिमान संघटनेतून हकालपट्टी केल्याची माहिती चौकशी समितीचे अध्यक्ष दशरथ सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी चौकशी समितीचे सतीश काकडे, रविकांत तुपकर, डॉक्टर प्रकाश पोपळे उपस्थित होते. सावंत पुढे म्हणाले, कृषी राज्यमंत्री खोत यांनी मलबार हिलच्या सत्ता सुंदरीचा स्पर्श झाला आहे. हा स्पर्श त्यांना सोडवेना झाला आहे. शेतकऱ्यांप्रती त्यांची निष्ठा राहिली नाही, त्यामुळे चौकशी समितीने त्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. खोत यांच्या नैतिकतेमुळे मुद्दा नुकताच उपस्थित झाला आहे. यामुळे संघटनेची बदनामी होत आहे. संघटनेची बदनामी ही शेतकऱ्यांची बदनामी आहे. सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांसाठी काम केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 7-8 वर्षापूर्वी ते आले होते. त्यांच्या आधीपासून सतीश काकडे व रविकांत तुपकर संघटनेचे काम करत आहेत. सदाभाऊ खोत ये हमारे स्वाभिमानी शेतकरी संगठन में अब तक जो लड़ाई लड़ते रहे वो एक बहुत राजू शेट्टी के साथ काम करने वाले बड़े नेता है ऐसे हम सब लोग मानते थे. इसके बारे में निर्णय लेने के जो 3-4 कारण हैं उसमें सबसे बड़ा कारण ये है कि किसानों की पूरे देश में जो हालत आज है वो हालत देखते हुए पूरे देश के अंदर जो 100-150 संगठन इकट्ठे हो रहे हैं उनमें दो मांगे हैं. एक है कर्ज मुक्ति, पूरा कर्ज मुक्ति, और दूसरी है स्वामीनाथन आयोग लागू करे. ये दोनों भी मांगों के बारे में सदाभाऊ खुद कुछ भी कहने के लिए आज तैयार नहीं है. ये एक कारण है. दूसरे है जो बाकी के कार्यकर्ता है वो कार्यकर्ता के ऊपर अपनी जो कुछ गलतियां है वो गलतियां झांकने के लिए कुछ आरोप कर रहे हैं. ये दूसरा कारण है. ये तीसरा है जो कुछ उन्होंने अभी तक लड़ाई की है वो ऐसे मान रहे, ऐसे बोल रहे हमेशा कि मैंने बहुत 25-30 साल लड़ाई की है. और लड़ाई की है तो इसका बोझ बाकी के लोगों के ऊपर रखकर ये लड़ाई के बदले में मैं कुछ भी करने के लिए खुला हूँ ऐसे अगर उनका कहना है तो वो नहीं चलेगा. और सीनियरिटी के बारे में कुछ कह रहे हैं तो सीनियरिटी एक कोई क्राइटेरिया नहीं हो सकता, ये भी है. और ये आखिरी का जो है, अभी ये पहले जो एक नैतिकता की बाब आई है, सामने आई है, वो भी कारण है. चौकशी समितीमध्ये काकडे व तुपकर यांचा समावेश केल्यामुळे ते नाराज होते. आपल्यापेक्षा लहानांकडून चौकशी होत असल्यामुळे सदाभाऊ खोत नाराज होते. त्यांनी तसे उघड बोलूनही दाखवले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नावावर सदाभाऊ खोत यांनी राज्यात कृषी राज्यमंत्री पद मिळाले. सत्ता, पद, पैसा यामुळे सदाभाऊ खोत कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक देत होते. त्यांच्या कार्यकर्त्यांनी तक्रार दखल घेऊन 28 जुलैला कार्यकारिणीची बैठक पुण्यात घेतली. या बैठकीमध्ये सदाभाऊ खोत यांच्याबद्दल आलेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी दशरथ सावंत यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीमध्ये 21 जुलै रोजी प्रत्यक्ष सदाभाऊ खोत यांची चौकशी केली. या चौकशीमध्ये त्यांनी संधी देण्यात आली होती. मात्र चौकशीच्या आधी कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी स्वतंत्र संघटना काढण्याचे सूतोवाच केले होते. शेवटपर्यंत त्यांनी चौकशी समितीला अपेक्षित असा प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे त्यांना काढून टाकण्याशिवाय चौकशी समिती पुढे पर्यायच राहिला नसल्याचे सावंत यांनी यावेळी सांगितले. सगळ्यात वाईट चालाखी म्हणजे त्यांनी पहिल्यांदा सरसकट कर्जमाफी करायची अशा प्रकारचं जे काही करीत नाही असे आक्षेप होता तो आक्षेप त्यांनी खोडून काढण्याचा प्रयत्न केला. तो म्हणजे
आम्ही जमिनीचं 3 एकर 5 एकर अल्पभूधारक ज्यादा भूधारक असं ठेवत नाही म्हणून आज त्याला सरसकट आम्ही केली असं भासवायचं काम अत्यंत नादानपणे केलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी. मी त्या म्हणजे जरा आक्षेपार्ह जरी शब्द वाटला तरी, आणि ते सरसकट कर्जमाफी त्यांना म्हणताना त्यांनी इतक्या अटी घालून ठेवल्या की त्याच्यामध्ये कुणीच बसणार नाही. म्हणजे मी स्वतः 3.5 एकरवाला शेतकरी आहे, याच्यामध्ये पुनर्गठन म्हणजे यातले जे काही बारकावे आहेत हे कोणालाच माहीत नाही. पुनर्गठन म्हणजे काय आणि पूर्ण भरलेलं म्हणजे थकबाकीदार नसल्याचं काय, मी स्वतःचा अनुभव सांगतो की मला 1.5 लाखाच्या वर थोडंसं कर्ज आहे. 3.5 एकरवाला मी शेतकरी आहे. 1 लाखापर्यंत शेतकऱ्याला बिनव्याजी कर्ज मिळतं, ते मी दरवर्षी घेत असतो. आणि ते त्या कर्जाचं फेड जर मार्च अखेर केली नाही तर त्याचं व्याज पडतं, ते व्याज पडू नये म्हणून मी स्वतः माझ्या बहिणीच्या विधवा बहिणीने तिची जमीन विकून तिला जगण्यासाठी ज्या पावत्या केल्यात त्या पावतीवर कर्ज काढून मी स्वतःचं कर्ज भरलं आणि पुन्हा मार्चनंतर पुन्हा ते कर्ज उचललं आणि त्या बहिणीच्या पावतीवर भरलं. पुनर्गठन त्याला नाही, पुनर्गठन त्याला म्हणत नाही, मला तेच म्हणायचंय. पुनर्गठन बँक होऊन ज्या वेळेला करते ना त्याला पुनर्गठन म्हणतात. ही जी कर्जमाफी सरकारनं केलेली आहे, या कर्जमाफीमध्ये एका गावामध्ये 2% आणि 5% लोक बसत आहेत. तारखेचा घोळ आहे, जून 2017 पर्यंत ती कर्जमुक्ती करावी, त्याची तारीख ती असावी. आणि पूर्वीचं पण पूर्वीपासूनचं जे आहे, 2009 म्हटलं 2012 म्हटलं, सरकार वारंवार GR बदलू पाहत आहे आणि शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे की संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी आणि द्यायचं असेल तर उदार भावनेने द्या, त्याच्यामध्ये खोडे घालू नका, निकष घालू नका, अशी आमची मागणी आहे. आणि त्या अनुषंगानं शेतकऱ्यांची सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती करावी आणि उत्पादन खर्च अधिक 50% नफा अशा पद्धतीचा भाव द्यावा. हां, आणि जून 2017 पर्यंतचं कर्ज गृहीत धरण्यात यावं अशा काही मागण्या घेऊन 14 तारखेला होणाऱ्या रास्ता रोकोमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना सक्रियपणे सहभागी होणार. सरकारमधून बाहेर पडणार.